वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. गेले 2-3 दिवसात महाराष्ट्रात जातीयवादी टिप्पणी करण्याचा प्रकार थोडा जास्तच वाढलेला आहे आणि निशाण्यावर आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सध्या समाज माध्यमात आणखीन एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि योगेश सावंत नावाच्या व्यक्तीने आपल्या एक्स अकाउंटवरनं तो व्हिडिओ पोस्ट केलाय आणि त्याच्यावरती एका समाजाबद्दल आक्रमक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल सुद्धा आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. या व्हिडिओमधली भाषा समाजात तेढ निर्माण करणारी नक्कीच आहे, त्यामुळे तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला अजिबात दाखवणार नाही. पण या व्हिडिओवरून आज विधिमंडळात मात्र रणकंदन झालेलं बघायला मिळालं. योगेश सावंतला अटक झाल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी पहिला फोन रोहित पवारांचा गेला होता असा आरोप भाजपच्या आमदारांनी केला. तर रोहित पवार यांनी सुद्धा हा कार्यकर्ता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा आहे हे जाहीर केलेलं आहे आणि त्यावरनं आता भाजपने आरोप सुरू केलेत. हे देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत असा भाजपचा आरोप आहे आणि त्यांनी बारामतीकडे आणि पर्यायाने पवारांकडे बोट दाखवलेलं आहे. आता नेमकं काय, या आरोपांमध्ये तथ्य मानायचं का, खरंच बारामतीच्या या करामती आहेत का, सोशल मीडियावरती आपली मुक्ताफळं उधळणाऱ्या इतरांचं काय, त्यांना तोच न्याय लागणार का, ह्या सगळं आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भात आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत भाजपचे आमदार राम कदम, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत आहेत, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला राम कदम यांच्याकडे जाईन. राम कदम, आज तुम्ही आक्रमक झालेला होतात विधिमंडळामध्ये आणि अनेक मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. रोहित पवारांचा फोन गेला होता असं तुम्ही म्हणताय, या संदर्भात काही पुरावा आहे तुमच्या हातात, काही पुरावा आहे? त्यांनी स्वतः स्वीकारले. बर, आमदार रोहित पवार यांनी स्वतः माध्यमांपुढे की त्यांनी फोन केला होता, तो शरद पवार गटाचा नेता आहे हे त्यांनी स्वतः दुपारी स्वीकारले. मी आरोप केल्याच्या नंतर त्याच्यामुळे याला पुराव्याची आवश्यकता काय? मूळ मुद्दा कसा आहे की तो व्हिडिओ बनवतो कोण, शरद पवार गटाचा बारामतीत राहणारा एक नेता. बर, व्हिडिओ बनवल्याच्या नंतर त्याला अटक होते, अटक झाल्याच्या नंतर त्याला सोडवा कोण म्हणतो, शरद पवारांचा नातू रोहित पवार. आणि त्या व्हिडिओमध्ये ब्राह्मणांना संपवून टाकू आणि मराठा समाज जो शांतिप्रिय समाज आहे, शांतिप्रिय आहे, जे मोर्चे काढले, आंदोलने केली, ती शांतपणे केली, त्या मराठा समाजाला देखील बदनाम करण्याचा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष हा प्रयत्न शरद पवार गटाचा कार्यकर्ता करतो, नेता करतो आणि त्याला रोहित पवार मदत करतात. एक हा मुद्दा. दुसऱ्या बाजूला की अनेक दिवसापासून सभागृहामध्ये येत होतं, आता स्पष्ट होत चाललंय की मराठा समाजाने एवढे मोर्चे काढले, सगळे मोर्चे शांतपणे काढले. मी स्वतः मराठा आहे, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली. आमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी ते देव माणूस आहेत, कारण त्यांनी पहिल्यांदा मराठ्यांना कोर्टात सुद्धा टिकणारं आरक्षण दिलं. पण घालवलं कोणी? उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी. म्हणजे ज्यांनी दिलं त्या देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल त्या व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह बोललं जातं, शिव्यांचा वापर केला जातो, आणि ज्यांनी घालवलं शरद पवार आणि उद्धव ठाकरे, त्यांचा उदो वारे वा. त्या जालनामध्ये जो काही प्रकार घडला, पोलिसांवर दगडफेक झाली, ती दगडफेक देखील शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यावर बैठक होते. खरं आहे का हे? कुणी दगड फेकायचे, कुणी दगड पुरवायचे, कुणी जेसीबी द्यायचा, मग शरद पवार गटाचे कार्यकर्ते कसे दगड फेकतील, अशी सगळी रणनीती ठरली आहे. खरं आहे का? म्हणजे तुम्ही तुमच्या संकुचित राजकारणासाठी, मी स्वतः मराठा आहे हो, आम्ही मराठ्यांना बदनाम करणार आहात तुम्ही? ठीक आहे, एका बाजूला रोहित पवारनं अशा पद्धतीने बदनाम करायचं, दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचा आमदार इथे दगडफेकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग एसआयटी चौकशीनंतर समोर येईल. म्हणजे तुम्ही म्हणताय सगळं षडयंत्र रचलेलं आहे असं म्हणताय तुम्ही? बर बर, ठीक आहे. आपल्यासोबत प्रशांत जगताप सुद्धा आहे. मला सांगा ना, मराठा समाजाला दिलं ना आरक्षण? अगदी एक मिनिट मला बोलू द्या, मग पूर्ण वेळ बाकीच्या द्या. मराठा समाजाला या सरकारनं आरक्षण दिलं की नाही दिलं, दिल्याच्या नंतर पण जरांगेंच्या सोबत आम्ही पहिल्या दिवसापासून होतो आहोत, मराठा समाजासोबत आहोत. पण आता जरांगे भाषा कोणाची बोलताय? तो जरांगे भाषा बोलतात शरद पवारची, रोहित पवारची. का बोलतात? मराठा समाजाला मिळालं ना आरक्षण, मग काय अडचण आहे तुमची? काय बाकी आहे तुम्हाला? काय पाहिजे तुम्हाला? आणि देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल जरांगे बोलतील? वा रे वा, ज्या देवांचं आरक्षण दिलं त्याच्याबद्दल बोलाल तुम्ही?
आणि ज्यांनी आरक्षण घालवलं त्यांचा उदोउदो करेल हजारांगे. विचारूया आपण. प्रशांत जगताप आहेत आपल्यासोबत, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे. प्रशांत जगतापजी, यावर काय प्रतिक्रिया? आणि हा व्हिडिओ मला वाटतं आपण बघितला असेलच, या व्हिडिओमध्ये भाषा आक्षेपार्ह आहे हे आपण मान्य करताय का? ए मुळात खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारची भाजपची कायम नीती राहिलेली आहे. मुळात या संदर्भातला हा जो काही व्हिडिओ आलेला आहे त्याचं समर्थन कोणीच करणार नाही. हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी पोस्ट केलेला नाही. ज्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा त्या ठिकाणी विषय चाललेला होता त्या ठिकाणी एका पोर्टलनी तो व्हिडिओ शूट केला. तिथे जी काही बाचाबाची चाललेली होती तो व्हिडिओ तिथल्या लोकांनी, तिथं जे काही पोर्टल वाले कोणी होते त्यांनी तो शूट केला. जो बोलला त्याच्यावर गुन्हा, आजपर्यंत गुन्हा दाखल नाही. म्हणजे त्यांनी हे 3% भाषण केलंय किंवा नका मुलाखत दिली त्याच्यावर नका, या ठिकाणी गुन्हा दाखल नाही. ज्यांनी शूट केलाय त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. ज्या पोर्टलनी तो पोस्ट केलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही. त्याच्यानंतर ज्या शेकडो लोकांनी तो शेअर केलाय त्यांच्यावर तो गुन्हा दाखल नाही. होय, योगेश सावंतनी तो व्हिडिओ त्याच्यानंतर तिथं घेऊन पोस्ट केला, ही त्यांची चूक होती. या संदर्भामध्ये त्यांच्याकडून जे काय नका नकळ झालेलं आहे त्या संदर्भामध्ये कायदा जे काय आता ते तपास करेल. या संदर्भात रोहितदादांनी एका कार्यकर्त्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल होतोय किंवा षडयंत्र रचण्याचा त्याच्यावर आरोप होतोय, या गुन्ह्यासाठी जर खोट्या एखाद्या आरोपीला, एखाद्या कार्यकर्त्याला आरोपी म्हणून उभं केलं जात असेल तर त्याच्यासाठी पीआयला जर फोन केला असेल तर मला त्याच्यात वाटतं बिलकुल चुकीचं नाही. आणि या संदर्भामध्ये मी राम कदम साहेबांना सांगतो, मी पण मराठा आहे. मराठा काय या ठिकाणी तुमच्या 10% आरक्षणावर मराठा कोणी भिकारी झालेला नाही की तुमच्या आरक्षणच्या तुकड्यावर जगेल. या संदर्भामध्ये जरांगे पाटलाचा शरद पवार साहेबांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांनी या ठिकाणी जरांगे पाटलांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांवर मागचे 7-8 महिने काही भाष्य केलं नाही, मग आम्ही त्या ठिकाणी कुठे आरोप केला नाही की या ठिकाणी जरांगे पाटलांच्या मागे मुख्यमंत्री आहेत काय. आम्ही हे भाष्य कधी केलं नाही. त्याच्यामुळे आज जर ते काय होत असेल, एक नक्की आहे, एक बहुजन समाजातल्या एका छोट्या गावात एक कार्यकर्ता मराठ्यांचा नेता झाला, ते या सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी भावलं नाही, पटलं नाही, म्हणून आज त्या जरांगे पाटलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम हेच युती सरकार करते, हा आमचा त्यांच्यावर थेट आरोप आहे. बरं, आपण मी राम कदमांची थोडीशी याच्यावर छोटीशी प्रतिक्रिया घेते, मग मी उमेश पाटलांकडे जाईल. राम कदमजी, यावर काय स्पष्टीकरण आहे? ज्यांनी व्हिडिओ बनवला त्यांच्यावर गुन्हा नाही, ज्यांनी व्हिडिओ हा पोस्ट केलाय त्यांच्यावर गुन्हा नाही, ज्यांनी शेअर केला त्याच्यावर फक्त गुन्हा दाखल होतो. शोध नाही घेतलाय का सरकारने बाकीच्यांचा? बरं, 2 मिनिटं आहे का. या ठिकाणी काय म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं, आता देखील आरक्षण आम्हीच दिलंय. काय म्हणतात, हे आम्हाला आरक्षण नको. आणि कोण म्हणतात, शरद पवार गटाचे हे जे कोणी प्रवक्ते आहेत, नेते आहेत, ते म्हणतात. का म्हणताय तुम्ही असं? शरद पवार साहेबांनी काय दिवे लावले हो? 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, 40 वर्ष सत्ता भोगली, 15 वर्ष 99 ते 2014 तुमचं सरकार होतं. तुम्हाला मराठा समाज नाही आठवला? तुम्हाला मराठा समाज कधी आठवला? 2014 मेमध्ये लोकसभेत पराभूत झालात, ऑक्टोबर 2014 विधानसभेत पराभूत होऊ त्याच्या 2 महिने आधी शरद पवारांना मराठा समाज आठवला. एवढी वर्ष का नाही आठवला? पर आरक्षण दिलं कसं? दिलं कोर्टात न टिकणारं दिलं. म्हणजे शरद पवार आणि कंपनीला मराठा समाजाचा केवळ वापर करून घ्यायचा होता, सिद्ध झालं ना. आता आरक्षण दिलंय तरी जरांग्याच्या मुखी शरद पवारांची स्क्रिप्ट आहे, हे काय आता लपून राहिलंय का? हे उघड झालं ना. आता हळूहळू सगळे मराठा समाजाला सत्यस्थिती कळली. आपण जर या व्हिडिओबद्दल बोलत असू तर त्यांना मिळालं. व्हिडिओबद्दल बोलत असू तर प्रशांत जगतापांनी जे प्रश्न उपस्थित केले आणि राहिला प्रश्न व्हिडिओचा व्हिडिओ हे तर मान्य आहे की शरद पवार गटाच्या नेत्याकडून व्हायरल झालाय. मग ज्याच्याकडून व्हायरल झालं त्यांनीच बनवलाय. आता पोलीस तपासात निष्पन्न होईल ना, आणि जे पण बाकीचे कोण असतील ते पण येतील समोर. पण याचा अर्थ तुमचा शरद पवार गटाचा हा नेता आणि रोहित पवार हे तुम्हाला काय म्हणायचं आहे, ह्यांचा काही संबंध नाही आहे? हेच खरे याचे सूत्रधार आहेत, माझा आरोप आहे हा. आणि म्हणूनच आज मी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली की करा चौकशी याची. कसा काय रोहित पवार फोन करतो सिनियर पी आयला सोडून द्या म्हणून? आणि बरं, एवढं मोठं जाती जातीमध्ये भांडणं लावायची तुम्हाला का? शरद पवारांचे सगळे 90% आमदार सोडून गेले म्हणून आता भांडणं लावून त्याच्यावर तुम्हाला राजकारण करायचंय, त्याच्यावर तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत. अरे, देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल अशी भाषा आम्ही कदापि खपवून घेणार नाही, मग तो कोणी का असेल.
बर, मी उमेश पाटील यांच्याकडे जाईन. मी आता कन्व्हिनियन्ससाठी गट म्हणते, शरद पवार गट आणि अजित पवार गट, फक्त कन्व्हिनियन्ससाठी. उमेश पाटीलजी, अजित पवार गट या सगळ्याकडे कसं बघतो या सगळ्या प्रकरणाकडे? कारण त्या व्हिडिओमध्ये अजित पवारांचं सुद्धा नाव घेतलंय आणि सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पहा, हे आजचा व्हिडिओ एक फक्त एक कडी आहे त्या या सगळ्या प्रकरणाची. मला याच्यामध्ये फार मोठी एक कॉन्स्पिरन्सी यामध्ये दिसते. बर, म्हणजे हे इतकं वरवर दिसणारी गोष्ट नाही आहे, ही कॉन्स्पिरन्सी आहे. आणि ही कूटनीती जी राजकारणातली असते, कोण मास्टरमाइंड असू शकतो? एक मास्टरमाइंड आता हे जे असे सापडलेले आहेत ना, आता ज्यांच्याबद्दल प्रशांत जगताप हे सांगत होते की चुकून त्याच्याकडनं तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्याचं अकाउंट चेक करा, तुम्हाला आम्हाला उच्चार सुद्धा या ठिकाणी करता येणार नाहीत, इतक्या घाणेरड्या शारीरिक ह्याच्यावर टिप्पण्या करून पोस्ट केलेल्या आहेत ह्या योगेश सावंतने. आणि हा योगेश सावंत हा रोहित पवारांचा पेडवर्कर आहे. याला सगळं सांभाळण्याचं काम जे आहे ते जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार करतात, आणि म्हणूनच करता त्याच्या अटक झाल्यानंतर त्याला सोडवण्याच्या करता रोहित पवारांनी फोन केला. हा योगेश सावंत एकटा नव्हे, तर असे शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते पोसले जात आहेत पगारी पद्धतीनं, आणि त्यांना एकलिमी कार्यक्रम हाच दिलेला आहे की या सगळ्या याच्यामधून वातावरण बिघडवायचं. कुठली पोस्ट शेअर केली हा म्हटले, ते काय म्हटले की आमचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असू शकत नाही. अहो, तो राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता, राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता, परंतु आपण अशा पद्धतीच्या कार्यकर्त्याला पोचतोय की ज्याची भाषा जी आहे ती सोशल मीडिया, म्हणजे आपल्या मुली, आपल्या बहिणी, आपल्या आया ते वाचत असतील ना, काय वाटत असेल त्यांच्या मनाला, आणि काय लँग्वेज आहे, कशा पद्धतीची भाषा आहे. मला सांगा, ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात त्यांच्या जातीचा उल्लेख करून त्या ठिकाणी वक्तव्य करायला लावणारी फौज तुम्ही पाळता, आणि एका बाजूला तुम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणता, धर्मनिरपेक्ष म्हणता, सर्व धर्म समभाव म्हणता, जातीभेद न पाळणारी पार्टी म्हणता, आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं जातीय विद्वेष निर्माण करणारी माणसं तुम्ही पोचता, आणि त्यांना तुम्ही अशा पद्धतीची वक्तव्य करायला लावता, हे अशोभनीय आहे. मराठा समाजाच्या संदर्भातलं, एक मिनिट नम्रता, एक मिनिट, मराठा समाजाच्या संदर्भातलं हे जे 10% आरक्षण दिलं गेलं, त्याच्यातून मराठा समाजाच्या निश्चितपणे क्रिमिलेअरच्या संदर्भातलं त्या याच्यात मध्ये मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळतं, याच्यात समाज हा जो आहे समाधानी आहे. मला अजूनपर्यंत कळलं नाही की 14 कोटी लोकसंख्येपैकी 11 कोटी जण ओबीसी झाल्यानंतर कुणाला काय मिळणार आहे आणि कशासाठी हे सगळं चाललेलं आहे. एक लक्षात घ्या, मी जी कॉन्स्पिरन्सी म्हटलेलं आहे ते अशा, आता ह्याला अटक झाली ना, त्याच्यानंतर सापडणार आहेत सगळे, हे सगळी फौज सापडणार आहे. आणि ही जी फौज आहे हे राज्यामधलं वातावरण बिघडवायचं काम करत आहे, समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्याचं काम करत आहे, जाती जातीमध्ये विद्वेष निर्माण करायचं काम करत आहे. ह्याचा सूत्रधार आणि मास्टर माइंड कोण आहे ते निश्चितपणे अशा अटकी झाल्यानंतर त्या ठिकाणी बाहेर येणार आहे. विराम कदमांचं अभिनंदन करतो. ठीक आहे, मास्टर माइंड चौकशी अंती बाहेर येईल असं म्हणतात उमेश पाटील, पण त्यांनी बोट दाखवलेलं आहे रोहित पवारांकडे आणि इकडे जितेंद्र आव्हाडांकडे की अशा टोळ्या ते पोचत आहेत, हे त्यांच्या तोंडचं वक्तव्य आहे. प्रशांत जगतापजी, यावर काय उत्तर आहे? नाही, मला उत्तर या ठिकाणी नक्कीच द्यायचंय. असल्या टोळ्या सांभाळण्याचा धंदा आमचा नाही. मागची कित्येक वर्ष, मागची 10 वर्ष पवार साहेबांवर, सुप्रियताईंवर, आणि काल त्या ठिकाणी ज्या भाजपकडे अजितदादा गेले त्यांच्यावर घाणेरडे भाषात मीम्स करणारे, व्हिडिओ रिल्स करणारे, त्यांच्या का कुठे दाखल झाले नाही, हे पहिला माझा प्रश्न आहे. राहिला विषय या मराठा आरक्षणाचा, ज्यांनी 16% आरक्षण दिलं ते अजितदादा पवार आणि ते एकनाथजी शिंदे या ठिकाणी आज भाजप बरोबर आहेत. मग राम कदम साहेबांचा हा आरोप आहे का की या ठिकाणी अजितदादांची आणि एकनाथ शिंदेची नियत चाप नव्हती, मागचं आरक्षण जे दिलं ते न देण्यासाठी दिलं, अशा प्रकारचा आरोप राम कदम साहेबांनी केलाय. त्या सरकारमध्ये अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे होते, याचा अर्थ अजितदादांची आणि एकनाथ शिंदे यांची नियत चाप नव्हती असा राम कदमांचा आरोप आहे. आणि मला या ठिकाणी सांगायचंय, 10% आरक्षणाच्या संदर्भात मी यासाठी बोललो, मराठ्यांना आरक्षण द्या, आम्हाला पाहिजे, पण 10% नको. जे आमच्या आघाडी सरकारने 16% दिलं तर ती द्यायची तुमची नियत आहे का तेवढं आम्हाला सांगा. आणि राम कदम साहेब तुम्ही खूप मोठे देतात, पवार साहेब 3 वेळा नाही तर 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा समाज आज रस्त्यावर आहे, ही लढाई करतोय. त्यांना लोकसभेच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोण लॉलीपॉप देतोय, कोण खोटं भासवतोय, या संदर्भातला नका तमाशा जनता नक्की मागते. या ठिकाणी हे आरक्षण दिलं तुम्ही ते निश्चित टिकवून दाखवा, आमच्या त्याकरता तुम्हाला शुभेच्छा. पण आज जरांगे पाटलांना बंधन करण्याचं काम
जे जरांगे पाटील आज मराठा समाजाचे मोठे नेते झाले त्यांना बदनाम करण्याचं काम हे तुमचं सरकार करतंय आणि त्याच्या आडून आदरणीय पवार साहेब असतील, रोहितदादा असतील, यांना टार्गेट केलं जातंय. तुमच्याकडे तुमची एसआयटी, तुमची सरकार, तुमच्या हिंमत असेल तर चौकशी करा आणि या ठिकाणी खरा जो काही बोलत नाहीये त्याला नक्की उघड करा. चौकशी होईल आणि ती झालीच पाहिजे, सत्य समोर आलं पाहिजे. माझा प्रशांत जगताप तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे. मगाशी उल्लेख झाला की चुकून पोस्ट झाला असेल की आपण अगदी समजू की ठरवून त्या मुलाने तो पोस्ट केलेला आहे, जो कोण हा योगेश सावंत नावाचा व्यक्ती आहे त्याने. रोहित पवारांनी सांगितलंय की तो तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि आत्ता मी शो सुरू व्हायच्या अगदी 10-15 मिनिटं आधी सुद्धा ती पोस्ट त्या व्यक्तीच्या वॉलवरती होती, ती डिलीट केलेली नव्हती. जर हे वाक्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला हे वक्तव्य पटत नसेल तर पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ती पोस्ट त्या व्यक्तीला डिलीट का करायला लावली नाही? तर व्हायरलच करायची नाही तर डिलीट का करायला लावली नाही? प्रशांत जगतापजी, मी पुन्हा एकदा सांगतो, ब्राह्मण समाज असेल किंवा इतर कुठलाही समाज असेल, त्यांच्या संदर्भात समाज म्हणून कुठल्याही व्यक्तीला समाजाला टार्गेट केलं जाऊ नये. जर ते कोणी करत असेल तर त्याचं समर्थन प्रशांत जगताप पवार साहेब किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टी करणार नाही. चुकीच्या गोष्टीचं समर्थन करायला आम्ही अधिकारी बसलो नाही. काल त्या व्यक्तीला जर अटक झाली तर त्याच्या वॉलवर जाऊन डिलीट करण्याचा अधिकार त्याच व्यक्तीला आहे, कारण की पासवर्ड त्याच्याकडे आहे, तो दुसऱ्याकडे कुणाकडे नाही. पोलिसांनी आमची विनंती आहे पोलिसांना, जर तो अरबी तुमच्या ताब्यात आहे, त्याच्या हातात मोबाईल आहे, तर तुम्ही ते नक्की डिलीट करा. ते डिलीट करू नका अशा प्रकारचं आम्ही बिलकुल पाठराखण करणार नाही. पण या संदर्भामध्ये ज्यांनी तो व्हिडिओ चित्रित केलाय, ज्यांनी त्या व्हिडिओमध्ये मुलाखत दिली, ज्यांनी तो व्हिडिओ पहिल्यांदा पोर्टलवर त्या या ठिकाणी पोस्ट केलाय, त्यांना मात्र पकडलं जावं ही आमची आग्रही मागणी आहे. राम कदमजी, बघा या ठिकाणी शरद पवार गटाचे नेते किती लोकांना त्याच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम करतात. या ठिकाणी अजूनही व्हिडिओ डिलीट करायला तयार नाहीत, म्हणजे याचा अर्थ यांना स्पष्टपणे जाती जातीमध्ये भांडणं लावायची आहेत, मराठा समाजाला बदनाम करायचं, हे स्पष्ट होतं. मुद्दा क्रमांक एक. मुद्दा क्रमांक दोन, या ठिकाणी वारंवार उल्लेख करतायत की आम्हाला 10% आरक्षण नको, आम्हाला 16% आरक्षण पाहिजे. अरे तुम्ही साधे 1% जरी दिलं का नाही दिलं? शरद पवारजी 4 वेळा मुख्यमंत्री होते, तुम्हीच म्हणालात ना 40-50 वर्ष सत्तेत आहेत. 1% सुद्धा मराठ्याला आरक्षण न देणारे शरद पवार गटाचे नेते तुम्ही, आणि मराठ्याला सांगणार, आम्हाला शिकवणार तुम्ही? जरांगेच्या बाजूने आम्ही कालही होतो, आजही आहोत, उद्याही राहू. मराठा समाजाच्या बाजूने आम्ही आहोत. आणि मराठा समाजाला आता कळलंय की शरद पवार नावाचा माणूस आणि रोहित पवार नावाचा माणूस जरांगेच्या तोंडी मुखी आपली स्क्रिप्ट कशी वाचतोय. ती दगडफेक मराठा समाजाने नव्हती केली, ती दगडफेक शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी करून मराठा समाजाला बदनाम केलं होतं. आता येत आहे ना एसआयटी, त्याच्यासाठी नेमले, सगळं उघड होत आहे. तिथला आमदार कोण? तुमच्याच पक्षाचा ना. का कारखान्यात बैठका झाल्या? राम कदमजी, माझा प्रश्न असा आहे की या प्रकरणाच्या, म्हणजे आपण आता जरांगेंचं वेगळं ठेवूया, आता हे व्हिडिओचं प्रकरण आहे, या प्रकरणाच्या मुळाशी जायला किती वेळ लागेल? कारण जो व्यक्ती बोललाय त्या व्यक्तीचा चेहरा समोर आहे, ज्यांनी हे तयार केलंय त्याचा लोगो आहे, मला वाटतं गावरान की असं काहीतरी त्याच्यावर लिहिलेलं आहे, तर तो लोगो समोर आहे, त्याच्यामुळे ह्याचं मूळ कुठे आहे हे शोधायला वेळ लागणार नाही. किती वेळ लागेल साधारण अंदाजे? याचं मूळ शरद पवार गट आणि शरद पवार गट हेच त्याचं मूळ आहे, आणि म्हणूनच ते या क्षणापर्यंत डिलीट झालेला नाही आहे. रोहित पवार स्टेटमेंट देतात, आमचा कार्यकर्ता वा तुमचा कार्यकर्ता, मग डिलीट का नाही करत डिलीट? तुम्हीच तयार केलाय म्हणून तुम्हाला डिलीट नाही करायचं आहे. शरद पवार, रोहित पवार यांना हे जाती जातीमधली भांडणं पाहिजे, मूळ सापडले तर गुन्हे दाखल झाले लक्षात, म्हणून हे सगळं हेतू दाखल झाले गुन्हे, त्या योगेश्वर गुन्हा दाखल झाल्यावर त्याला सोडा म्हणून कोण सांगते? रोहित पवार सांगतायत ना. आपण मास्टर माइंड म्हणतो सगळ्या कॉन्स्पिरसीचा, काय व्हिडिओ डिलीट करत नाही? मास्टर माइंड सांगतो ना तुम्हाला, मास्टर माइंड रोहित पवार स्वतः मास्टर माइंड आहेत. मास्टर माइंड नसते, मी विधिमंडळात स्पष्टपणे आरोप केलाय की रोहित पवारांचा काय संबंध त्यांनी स्पष्ट करा, आणि आज त्यांनी स्वतः मान्य केलंय की हो मी फोन केलाय. मग एवढी गंभीर बाब असताना ते कसे काय सांगू शकता? पक्षाचा नेता आहे तो, त्याला कसं करणार सांगत डिलीट कर म्हणून? बिलकुल करणार, ठीक, बिलकुल करणार. बरं, रोहित पवार यांच्या अटकेची मागणी करणार.
नाही, मुळात विषय असा आहे की या ठिकाणी या राज्यातला मागच्या कित्येक दशकातला नेता किंवा कार्यकर्ता कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा सत्ताधारी पक्षाचा, ते आतापर्यंत या ठिकाणी कार्यकर्ता ऍक्सिडेंट मध्ये सापडला गेला, सिग्नल तोडला गेला चुकून, त्या ठिकाणी कुठेतरी ट्रिपल सीट पकडला गेला, चुकीचा गुन्हा दाखल झाला, तर आमदार खासदार मंत्री विविध पक्षाचे सत्तेत नसलेले कार्यकर्ते सुद्धा नेते सुद्धा पोलीस स्टेशनला कॉल करतात, होय या संदर्भामध्ये बलात्कार चोरी या प्रकरणात पोलीस नका या ठिकाणी कॉल करत नाही किंवा मर्डरच्या गुन्ह्यात पण नका, त्या ठिकाणी गुन्ह्यात पण पोलिसांना कॉल करून मदत करायला सांगत नाही, पण इतर गुन्ह्यांमध्ये ते सांगतात. सोशल प्लॅटफॉर्मवर अलीकडच्या काळात बऱ्याच लोकांवर गुन्हे दाखल होतात, त्या ठिकाणी ते सांगितलं जातं. योगेश सावंत हे काही राष्ट्रपतीचे अधिकृत वॉल आहे का? योगेश सावंतांचं नाही का जे काही अकाउंट आहे ते राष्ट्रपतीचं अधिकृत अकाउंट आहे का? हा जो काही गजब केला जातोय तो तुमचा सोशल मीडिया सेलचा पदाधिकारी आहे ना, असे हजारो कार्यकर्ते आहेत. योगेश सावंतचे या संदर्भामध्ये आम्ही त्याला काय बाजूला सोडत नाही. योगेश सावंत जर चुकून एखादा या ठिकाणी नका ट्विट झाला असेल, एखादा चुकीचा व्हिडिओ पोस्ट झाला असेल, तर योगेश सावंत सुद्धा त्याची बाजू मांडण्याचा अधिकार दिला पाहिजे. या ठिकाणी काल दुपारपासून योगेश सावंत पोलिसांच्या ताब्यात असताना आज राम कदम साहेब सांगतायत की या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ डिलीट केला नाही. आरोपी तुमच्या मुलगा तुमच्या ताब्यात, त्याचा मोबाईल तुमच्या ताब्यात, आणि या ठिकाणी कुठला जाऊन शोध आहे? आम्ही काय या ठिकाणी काय सॅटेलाइटद्वारे तुमच्या पक्षासाठी काय बाकी मुद्दा लक्षात आला. आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, मी अगदी शेवटची कॉमेंट घेते उमेश पाटलांकडनं. या क्षणाला राम कदमांनी रोहित पवारांकडे बोट दाखवले, तुमचंही बोट रोहित पवारांकडेच आहे का आणि तुम्ही तक्रार करणार का? काय मागणी करता या क्षणाला? निश्चितपणे आता राम कदम त्या ठिकाणी आहेतच, याच्यामध्ये या योगेश सावंतला अटक झालेली आहे, तो त्याची कडी जी आहे ती कुठपर्यंत जाते ते आपल्याला त्याला अटक झाल्यानंतर समजेल. या योगेश सावंतवर यापूर्वी देखील 17/2/2024 ला एक गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांनी अपंग व्यक्तीवर त्या ठिकाणी भाष्य केलं किंवा वाईट पद्धतीचा कॉमेंट केला म्हणून सोशल मीडियामधल्या बेजबाबदार वक्तव्य त्याच संदर्भातला आहे. आणि योगेश सावंतचं जर सगळं बाकीचं सगळं मागचं रेकॉर्ड सगळं जर त्याचे वॉल जर बघितल्या तर तो काय दर्जाचा आणि किती घाणेरडा व्यक्ती आहे हे दिसतं. आणि असे कार्यकर्ते जे आहेत ते रोहित पवारांनी जर पोचले, जितेंद्र आव्हाडांनी पोचले, तर त्यावरून त्यांचा दर्जा काय आहे हे त्यातून स्पष्ट होतं. परंतु यातला सगळ्या कायदेशीर पातळीवर सगळी तपासणी होऊन ना याच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे. मी जे म्हटलोय ही एवढ्या पुरतं मर्यादित नाही, ही अख्खी कॉन्स्पिरन्सी शोधली पाहिजे, ही माझी मागणी आहे. एक गोष्ट नक्की आहे, जसं आपल्याला उमेश पाटलांनी सांगितलं की यामध्ये कॉन्स्पिरसी आहे का, तर कॉन्स्पिरसी नक्की आहे आणि दोन्ही बाजूने यावर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत की इतके दिवस झाले जर आक्षेप असेल तर ती पोस्ट डिलीट का झालेली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये जे मूळ आहेत, ज्यांनी हा व्हिडिओ बनवला आहे, जे या व्हिडिओमध्ये आहेत, ते कुठे आहेत, त्यांच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही? त्यांचे चेहरे आणि नावं इतकी समोर असताना सुद्धा तो व्हिडिओ शेअर करणाऱ्यावरती गुन्हा होऊन तो पोलीस स्टेशनमध्ये आज बसलेला आहे, याचा अर्थ काय घ्यायचा? त्यामुळे प्रश्न दोन्ही बाजूवरती उपस्थित होत आहेत. सत्य काय आहे ते चौकशीअंती समोर येईल अशी अपेक्षा करूया. या चर्चेसाठी आपल्याला आमदार राम कदम, त्याचबरोबर प्रशांत जगतापजी, उमेश पाटील सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा चर्चेचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.